आणि आता राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 18. सीमावादावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना तेवढं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सीमावासियांच्याबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. आम्ही सीमावादाच्या संदर्भात ठराव मांडणार आहोत. मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेत. जर मुख्यमंत्री लवकर आले तर आज किंवा उद्याला ठराव मांडू अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सीमा प्रश्नाच्या संदर्भात पेनड्राईव्ह सादर केला. यावेळेला विधानभवनात आल्यानंतर पेनड्राईव्ह येतात असं म्हणत त्यांनी टोलेबाजीही केली. सीमावादावर दिल्लीमध्ये तोंड का उघडलं नाही असा प्रश्न करत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत बोलताना केली. सीमावादाच्या प्रश्नावर तुम्ही कधी लाठ्या खाल्ल्या का असा सवाल भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना केला. सीमावादावर विरोधकांना श्रेय घेण्याची घाई लागली असून या प्रकरणी बोलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं दरेकर यांनी म्हटलं. विधानसभेत लोकायुक्त कायदा विधेयक मंजूर करण्यात आलं. विरोधकांच्या गोंधळातच विधेयक मंजूर झालं. यावेळेला विद्यापीठ सुधारणा विधेयकासह स्वयं अर्थसहाय्य विधेयकाला सुद्धा मंजुरी देण्यात आली. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आलेत. वाशिमच्या घोडबाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर काही चूक झालेली असेल तर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी आग्रही मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभाग वेठीला धरला जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी सभागृहात बोलताना केला. अधिकाऱ्यांना 5 कोटींपेक्षा अधिकची वर्गणी गोळा करण्याच्या तोंडी सूचना अब्दुल सत्तार यांनी दिल्याचा आरोप आहे. यावरून अजित पवार यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांनी आरोप केल्यानंतर सत्तार त्यांच्या निवासस्थानी नव्हते असं लक्षात आलं. त्यामुळे सत्तार नॉट रिचेबल झाले. त्यांना बऱ्याच ठिकाणी शोधण्यात आलं. बऱ्याच काळानंतर अब्दुल सत्तार नागपूरमधल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ निवासस्थानी असल्याची माहिती मिळते. पण निवासस्थान आतून बंद आहे त्यामुळे सत्तार यांच्याशी कोणतंही बोलणं किंवा संपर्क होऊ शकला नाही. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. खडसे कुटुंबियांनी 400 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप जळगावमधले आमदार पाटील यांनी केला आहे. बुलढाण्यातील देऊळगाव राजा सिंदखेडमध्ये सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर आमदार संजय गायकवाड यांनी लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. विधानभवनात दोघांची भेट झाली. या भेटीचे काही फोटो सध्या समोर आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. नारायण राणे हे कर्तृत्व शून्य आहेत. राणेंचा पक्षाला उपयोग नाही अशा शब्दात भास्कर जाधव यांनी राणेंवर आसूड ओढले. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात भूम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप या आरोपींना अटक झालेली नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्यासोबत ओरोसमधील कामांचा आढावा घेतला. मोपा विमानतळामुळे सिंधुदुर्गातील पर्यटनाचा एकही प्रकल्प रखडता कामा नये अशा शब्दात राणे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दम दिला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांच्याकडे मुद्देच उरलेले नाहीत
कुठल्याही प्रकारचे बेछूट आरोप विरोधकांच्याकडून होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांनाही धारेवर धरलं. राऊत मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करतायत असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला. लोकांना विकास हवाय आणि राज्याच्या विकासाचं काम आमचं सरकार करत आहे असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. नवी मुंबईतील सांदपाडा रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत ही आग विझवली मात्र तोपर्यंत भाजल्यानं ही व्यक्ती गंभीर जखमी असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलंय. मात्र या आत्मदहनाच्या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत आलिशान कार्यालय उभारलंय. कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 35 लाख रुपयांचा चुरडा करण्यात आल्याची माहिती मिळते. जिल्ह्यात अनेक योजना निधीच्या अभावी रखडलेत मात्र पालकमंत्र्यांचीही उधळपट्टी वादात सापडली. कोल्हापूरच्या कदमवाडीमध्ये सुसंस्कार हायस्कूलमधल्या शिक्षकावर शाळेच्या आवारातच काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. यात संजय सुतार हे शिक्षक गंभीररित्या जखमी झालेत. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यानं परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. नांदेडच्या माळेगावात सुरू असलेल्या यात्रेमध्ये बॉम्बे डान्सच्या नावाखालती अश्लील नृत्याचं सादरीकरण केलं जात असल्याचं समोर आलं आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी येणारे तरुण मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी करत असल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलंय की नाही असा प्रश्न आता विचारला जातोय. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असलेल्या जंगलाला आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमध्ये शेकडो झाडं जळून खाक झाले. सुमारे 200 हेक्टरपेक्षा जास्त भागात ही आग पसरली. दरम्यान या आगीत अनेक छोट्या मोठ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करून त्यांची आरोग्य आयुक्त म्हणून फेरनियुक्ती करा या मागणीसाठी बीडमध्ये रॅली काढत निदर्शनं करण्यात आली. प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी यांची सातत्यानं बदली केली जात असल्याबद्दल स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. तिकडे तुमसरमध्ये आदिवासी समाजाकडून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. 12,500 अधिसंख्या पदावर बोगस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून सर्वोच्च न्यायालयानं बोगस आदिवासी ठरवत त्यांना काढण्याचे आदेश दिले होते. दरम्यान सरकारकडून या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आल्यानं आता हे आंदोलन करण्यात आलं. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना तात्काळ सुरू करा या मागणीसाठी बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं. शासकीय तिजोरीवर भार पडू नये यासाठी लोकप्रतिनिधींची पेन्शन योजना रद्द करा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. रत्नागिरीच्या खेड शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी थेट नगरपालिका प्रवेशद्वारावर च्या पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरू केलं. दापोली नाका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला पाणीच येत नाही. टँकरची मागणी केल्यास पैसे नाहीत असं सांगण्यात येतं. या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. गोंदियामध्ये एका शेतकऱ्यानं 6 एकरवर बोराची शेती करत लाखो रुपयांचा नफा मिळवलाय. 2 एकरावर ॲपल बोर आणि उर्वरित 4 एकरांवर बालसुंदरी बोराची लागवड करत शेतकरी विष्णू लंजे यांनी 5 लाखांचा नफा मिळवला आहे. सीसीआयनं कापसाची खरेदी कमी केल्यानं नंदुरबारमधील केंद्रावर कापसाची खरेदी बंद पडल्याचं दिसतंय. यावेळेला संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे शेवाळी नेत्रंग मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांदा चांगलाच महागला आहे. आवक घटल्यानं कांद्याचे भाव दुपटीनं वाढले आहेत.